तर अशा पद्धतीने आपण लाईव्ह आलो आहोत. तर आज नवरात्री निमित्त खास आपण एक मुलाखत आयोजित प्रेक्षक वर्गाने तुमच्यासाठी केलेली आहे. नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह, आणि या नवरात्रीमध्ये नवरण रागिणी कशा पद्धतीने आपल्या आयुष्यात यशस्वी होत असतात, आणि आपण कृषी जागरण म्हणजे कृषी जागरण तर्फे मी ही मुलाखत आयोजित केलेली आहे. तर सर्वात पहिल्यांदा नमस्कार, मी प्रतीक्षा काकडे कृषी जागरण मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज नवरात्री निमित्त मी ही मुलाखत आयोजित केली आहे. तर मला सर्वात महत्वाचं म्हणजे हे सांगायचंय की शेती संदर्भात अनेक आपण अनेक क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण यशस्वी स्त्रिया पाहिल्या आहे, पण शेतीमध्ये देखील आपल्या आपल्या दैनंदिन जीवनात पूर्ण आपला संसार, घर, दार, मुलं बाळ, अगदी सगळ्या गोष्टी भागवत भागवत शेतीच्या माध्यमातून निश्चितपणे आपलं योगदान देण्याचा प्रयत्न देखील महिला वर्ग करत असतो. तर आपल्यासोबत आहे आज श्रद्धा ढवण ताई. श्रद्धा ढवण ढोरमळे ताई, नमस्कार ताई. सर्वात पहिल्यांदा तुमचं कृषी जागरण मध्ये मनापासून स्वागत. थँक्यू सो मच ताई. ताईंविषयी जर बोलायचं झालं तर आयुष्यात येणाऱ्या संकटांना कधी घाबरायचं नसतं, त्या देवाला व्हायमी म्हणण्यापेक्षा स्वतःला ट्रायमी म्हणलं पाहिजे, असंच ताईंनी प्रत्येक वेळी स्वतः समोर ऑप्शन न ठेवता किंवा त्यांच्याजवळ ऑप्शन नव्हता म्हणून त्या आयुष्यात यशस्वी झाल्या असंच काहीतरी म्हणावं लागेल. तर एकंदरीत ताई आमच्या प्रेक्षक वर्गांना तुमच्या बाबतीत थोडं काहीतरी माहिती सांगा. नमस्कार, मी कृषिकन्या नावाने आज महाराष्ट्रभर ओळखली जाते, त्यामुळे मी कृषिकन्या श्रद्धा ढवण ढोरमळे. आणि आज मी दूध व्यवसाय सांभाळते, आणि जो एक लहान एका झाडाखालून सुरुवात केली होती, एक दोन जनावर होती, आज त्याच ठिकाणी एक म्हशींसाठी डबल मजली गोठा आणि 80 म्हशी आहे. आणि दूध व्यवसायातच मी आजपर्यंत काम करत आले, आणि ह्याच्याही पुढे दूध व्यवसाय आणि त्याला जोडून बाकीचे जे व्यवसाय आहे त्याच्यामध्ये मी काम करायला सुरुवात केलेली. निश्चितच ताई, ताईंनी आता सांगितल्याप्रमाणे ताईंचं श्रद्धा फार्म म्हणून आहे, आणि ताईचं श्रद्धा फार्म याचं टॅगलाईनच अशी आहे की योग्य व्यवस्थापन हेच यशाचं गुपित. नेमकं हे टॅगलाईन देण्याचं काय कारण आहे ताई? हो, कारण दूध व्यवसाय म्हटलं आज जितके काही डेअरी फार्मिंग जे काही दुधाचे व्यवसाय चालतात त्याच्यामध्ये फक्त ट्रेडिशनली फक्त आहे आपल्याकडे जनावरं म्हणून ती सांभाळायची, आणि त्याने काय होतं थोडस कॅश फ्लो येत असतो, म्हणजे सारखं पैसे येतच राहतात जात राहतात, त्याच्यामुळे दूध व्यवसाय करतात लोक. पण त्याच्यातून प्रॉफिट किती उरतो किंवा नक्की प्रॉफिट उरतोय का आपल्याला, आपला किती खर्च होतो, ह्याचा अनेक जणांना ताळमेळच नसतो. आणि बऱ्याच अशा प्रॅक्टिसेस केल्या जातात किंवा अशा ज्या स्टँडर्ड प्रॅक्टिसेस असतात ज्या की केल्या तर आपण चांगलं उत्पन्न किंवा चांगलं उत्पादन घेऊ शकतो, तर त्या प्रॅक्टिसेसचा कुठेतरी अभाव दिसतो. आणि थोडस जे त्याच्यातला अभ्यास आहे तो सुद्धा कमी पडतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला डेअरी व्यवसाय करतोय, दूध व्यवसाय करतोय आणि तो जर प्रॉफिटेबल करायचा असेल तर त्याच्यामध्ये व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे. आणि फक्त डेअरी व्यवसायच नाही, कोणताही व्यवसाय असू द्या त्याच्यामध्ये मॅनेजमेंट हा खूप मोठा रोल प्ले करतो, त्यामुळे आम्ही ती तशी टॅगलाईन दिलेली आहे. अच्छा ताई, आम्ही ही मुलाखत सुरू करण्याचंच हे कारण आहे की शेती संदर्भात अनेक स्त्रिया शेती करताना आपल्याला पाहायला मिळतो. मुळात आपला भारत हा कृषी प्रधान देश आहे, आणि इथं बऱ्याच कुटुंब आजही शेतीवर अवलंबून आहेत हे आपल्याला पाहायला मिळतंय. तर आज आपण फक्त त्या महिलांसाठी की ज्या महिला शेतीतून देखील चांगलं उत्पन्न कमवू शकता, परिस्थितीला न घाबरता चांगल्या पद्धतीने शेतीतून उत्पन्न मिळवू शकता, त्या महिलांसाठी आपण ही आज खास मुलाखत आयोजित केली. तर ताई थोडक्यात सांग ना की तुझा हा प्रवास, आम्ही ऐकलंय की तुझा हा प्रवास अगदी बालपणापासून चालू झालाय, बालपणापासून तर आतापर्यंतचा म्हणजे ह्या 1 म्हशीपासून तर 80 म्हशींपर्यंतचा हा प्रवास कसा होता? म्हणजे जर सुरुवातीलाच अगदी सांगायचं झालं तर वडिलांचा म्हशीचा खरेदी विक्रीचा व्यवसाय तो तर सुरूच होता, आजही तसाच सुरू आहे. मग त्यानिमित्ताने घरी म्हशी येत असायच्या, कधी विकल्या जायच्या, म्हणजे तो शेतकरी म्हटल्यावर जनावरांचा गुरांचा तेवढा वारसा तर आपल्या सगळ्यांना असतोच. मग त्याच्यामध्ये जर कधी 5-6 म्हशी झाल्या ह्याच व्यापाराच्या ह्याने, तर मग मम्मीला त्याच्यामध्ये खूप काम करावं लागायचं, कारण शेती पण, त्याच्यानंतर घरचं गुरांचं पण काम करायचं, मग हे सगळं असायचं घरातलं पण काम. आणि मग एखाद दिवशी जर ती कधी बाहेर गेली किंवा जावं लागलं, फॉर एक्झाम्पल तिला जो आठवडे बाजार असतो तो बाजार करायला गेली ती, आणि मी येऊन बघितलंय शाळा सुटल्यानंतर की अरे तिचं थोडस काम बाकी आहे, आणि मग तिला आल्यावर चांगलं वाटेल
म्हणून मी शेण वगैरे टाकून ठेवायचे आणि मला त्याच खूप छान वाटायचं. कधी कधी मी घराची साफसफाई करून ठेवायची जेणेकरून तिला खूप छान वाटेल, माझ्या पप्पांना खूप छान वाटेल, त्यामुळे मी थोडंफार त्यांना मदत करायचे. कधी कधी मला बर्थडेला पैसे हवे चॉकलेट घ्यायला, आणि मला पैसे तेव्हाच मिळणार आहे जेव्हा मी मशीनना पाणी भाजणार आहे किंवा मशीनला धुणार आहे. आणि हाँ माझा तो कामाशी संबंध होता असंच मदत म्हणून, म्हणजे खूप फोर्स नव्हता की नाही तू केलंच पाहिजे, पण मी मला थोडस वाटायचं की मी आई वडिलांना मदत केली पाहिजे, म्हणून तितका काय संबंध माझा शेतीशी आणि दूध व्यवसायाशी होता. नंतर हळूहळू करत करत मी जेव्हा 10वी 11वीला होते, 10वीला असताना जो छोटा हत्ती असतो आमच्याकडे, जे ट्रान्सपोर्ट व्हेकल असतं, तर हाँ त्याला छोटा हत्ती ते चालवायला शिकले. त्याच्यानंतर 11वीला गेल्यानंतर दूध काढणं अगदी गोठ्यातली सगळी कामं शिकून घेतली. त्याचसोबत मी वडिलांबरोबर खूप जास्त वेळ राहायची त्यांच्यासोबत, जे ते जर कुठं जनावर घ्यायला गेले म्हशी घ्यायला गेले तर त्यांच्यासोबत जायचे, मग कळायचं की अरे पप्पा कोणत्या अँगलने ही म्हैस घेतात, म्हणजे काय विचार करत असतील ही म्हैस घेताना, तर त्या पद्धतीने. नंतर कधी पप्पा जर मागे दूध काढायला बसले, मला पुढे जर शिंग खाजवायला बसवलं म्हशीचं, तर त्यावेळेस पण मी त्यांना खूप वैताग द्यायचे की तुम्ही ही म्हैस कुठून आणली, कितीला आणली, हीच का घेतली, तर अशा आहे. मग असं करत करत मला त्यातला एक एक अनुभव यायला लागला, नवीन नवीन गोष्टी कळायला लागल्या. आणि मग 11वीला गेल्यानंतर जेव्हा मी दूध वगैरे सगळं काढायला शिकले, त्यावेळेस मग एक कॉन्फिडन्स आला की नाही आपण करू शकतो, त्यामुळे मग हळूहळू तेव्हापासून मग दूध व्यवसायाला खरी सुरुवात झाली. आणि तिथपासून मग आम्ही ग्रो करायला सुरुवात केली. त्यापूर्वी फक्त एक लिंबाचं झाड, लिंबाच्या झाडाखाली एक दोन म्हशी, तिथपर्यंत आम्ही मर्यादित होतो. पण त्यानंतर जसं की दूध व्यवसाय वाढला, मग त्यानंतर आम्ही एक छोटासा गोठा बांधला जो 22 म्हशींचा होता, कारण लिंबाच्या झाडाखाली सुद्धा 8 म्हशींची जरी कॅपॅसिटी आम्ही होती तरी तिथं 10-12 म्हशी आम्ही बांधायचो, म्हणजे थोडस कुठे खुंटी ठोकून किंवा काय जसं फारच पूर्वी करायचे लोक झाडाखाली त्या पद्धतीने. मग त्यानंतर आमचे वेगवेगळे स्ट्रक्चर तर होतेच, म्हणजे थोडासा निवारा जनावरांना होईल ह्या दृष्टीने. त्यानंतर 22 मशीनचा गोठा, त्यानंतर तात्पुरता एक 12 मशीनचा गोठा. आणि हे सगळं झाल्यानंतर डिरेक्टली आम्ही 80 मशीनच्या गोठ्याचं काम दिलं. स्टेप बाय स्टेप होत्या सगळ्या गोष्टी, थोडेसे दिवस गेले, दिवस म्हणजे वर्ष म्हणता येईल त्याला, खूप वर्ष गेले. मग 80 मशीनचा गोठा, त्याच्यामध्ये आम्ही डबल मजली गोठा केला, म्हणजे ग्राउंड फ्लोअरला 40 मशी आणि फर्स्ट फ्लोअरला 40 मशी अशा पद्धतीने पार्टिशन केलं. स्लॅबची कन्सेप्ट तर पहिल्यापासूनच होती आणि तिथपासून आम्ही सुरुवात केली होती एक दोन जनावरांपासून, आणि आज जवळपास 80 तिथपर्यंत जाऊन पोहोचलोय. आणि बाकीचे जे शेतकरी आहेत त्यांना सुबोध घेऊन आज जवळपास मी 300 ते 350 म्हणजे 324-325 आकडा आहे संपली. तर एवढ्या जनावरांचं आज संगोपन आणि व्यवस्थापन करता येते मला. निश्चितच ताई, तू आता सांगितल्याप्रमाणे तुझी प्रेरणा आजच्या तरुण तरुणींना, अगदी सर्वांनाच, फक्त आपण महिलांसाठी जरी म्हटलं ही मुलाखत तरी सर्वांसाठीच तितकी पण उपयोगाची आहे. मला एक विचारायचं आहे ताई तुला, की असं असतं की एक मुलींचं तरुण वय असतं, त्या तरुण वयात तू छोटा हत्ती चालवायचं शिकली, तू 2-व्हीलर चालवायचं शिकली, तर तुला कधी त्या गोष्टीचं हे नाही वाटलं का, किंवा तुला त्या गोष्टी करताना कधी काही अडथळे नाही आले का या प्रवासात, एकंदरीत तू येण्याचा निर्णय कसा घेतला? म्हणजे जर अडथळे म्हणाल तर ज्यावेळी आपण मानतो ना इथं अडथळा आहे त्यावेळीच खरा अडथळा निर्माण होत असतो, आपल्या मान्यावर आहे सगळं. म्हणजे मी जेव्हा 11वीला होते ना, तर हळूहळू दूध वाढायला लागलं होतं आणि सुरुवातीला किटल्यांमधून दूध घातलं, नंतर त्या किटल्या त्या गाडीवर बसेनात, मग जास्त एखादं मोठं व्हेकल पाहिजे, ट्रान्सपोर्ट व्हेकल तर घेऊ शकत नव्हतो कारण इनिशियल स्टेज होती. मग वडिलांनी मला एक कॅरेज बनवून दिलं जे की भाजीपाल्याला वगैरे वापरतात किंवा दुधासाठी वापरलं जातं, तर त्या गाडीवरती मी, माझ्याकडे गिअरवाली गाडी होती ती वडिलांचीच होती, तर कॅरेज टाकायचं एका बाजूला 40 लिटरचं एक कॅन, दुसऱ्या बाजूला 40 लिटरचं एक कॅन, आणि त्या कॅनला परत 10 लिटरच्या 15 लिटरच्या सगळ्या किटल्या अडकवायच्या आणि ते मग डेअरीवरती घेऊन जायचं. आता व्हायचं काय, मी 11वीला 12वीला असताना मला असायचं 7:15 असता कॉलेज, मग सगळे मुलं मुली कोण कॉलेजला कोण शाळेत वगैरे सगळे ट्युशनला वगैरे निघालेले, आणि त्याच वेळी ह्या सगळ्या गर्दीत मला हे कॅन कॅरेज दूध घेऊन डेअरीवरती जावं लागायचं, कारण टायमिंग करा हे व्हायचं. मग इतकं ऑड फील व्हायचं की अरे सगळे मुलं मुली कॉलेजला चाललेत, आणि तेव्हा व्हायचं काय की कोणी मुलगी ना असं 2-व्हीलर मोठी बाईक अशी चालवायची नाही, जर असेलच एखाद्या मुलीकडे जर गाडी तर ती असायची स्कूटर, किंवा बाकीच्या सगळ्या मुलांकडे मुलीकडे ती सायकल.
मग मला सायकल ठीक होती, पण मला ती गाडी नको होती, कारण कोणी चालवायचं नाही ना. आणि आपण पहिले, हा पहिलेच थोडस, आणि स्टँडवर गर्दी असायची, माणसं लोक आलेले असायचे, आणि ते आता असं थोडस वेगळं बघितल्यावर ते बघणारच आपल्याकडे, त्यामुळे बरोबर थोडस फील व्हायचं की अरे एक तर मी काम करते, मला दूध घालावं लागतंय आणि बाकीच्या मुली असं. पण नंतर नंतर हळूहळू कळालं की जेव्हा वडिलांचे मित्र घरी यायचे, ते सांगायचे की पाटील तुमची मुलगी खूप चांगलं काम करते, आणि त्याने एक प्रेरणा भेटली. आणि दुसरं म्हणजे जर मी ते काम जर त्यावेळेस सोडलं असतं किंवा केलं नसतं, मी म्हटलं असतं पप्पा मी काही करत नाही, मला ते अजिबात आवडत नाही, तर मग आज इथपर्यंत सगळ्या गोष्टी आल्या नसते, किंवा दूध व्यवसायामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने मी करू शकले नसते. आणि त्यात सगळ्यात मोठा सपोर्ट कोणाचा असेल तर माझ्या पेरेंट्सचा. कारण मुद्दा काय माहिती का, कि जर मी सुद्धा मैत्रिणी असतील किंवा मुली असतील, त्यांचे जर पेरेंट्स बघितले, किंवा आज सुद्धा मी नंतर नंतर पिकअप मधून चारा आणणं, पिकअप मधून दूध वगैरे घालणं, तर त्या सगळ्या गोष्टी मी करायचे. मग पण काही काही पेरेंट्स किंवा माणसांचं एक असं असतं की ठीक आहे तू मुलगी ना, मग तू पिकअप नाही चालवायची, तू ते तुझं काम नाही, तू मुलगी मग तू दूध काढायचं. पण ह्या मागे माझ्या पेरेंट्सचा वेगळा होता, कारण वडिलांना मी जेव्हा लहान होते म्हणजे 4थी 5वीला, तेव्हापासूनच वाटायचं की मी कुस्ती खेळावी किंवा तशा क्षेत्रामध्ये जावं. त्यांना असं मुलमुलीत राहणं किंवा साधं साधं राहणं त्यांना पण तितकं आवडायचं नाही. आणि मला त्यांनीच म्हणजे थोडस प्रेरणा दिली की तू टू व्हीलर शिक, त्याच्यानंतर मी स्वतःहून मला हौस म्हणता येईल, मी छोटा हाती चालवायला शिकले, आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी. म्हणजे एक प्रेरणा असते किंवा एंगल असतो किंवा एक विचार असतो, आणि त्या त्याच विचारांचा प्रभाव आपल्या वर असतो, त्यामुळे कुठं लाजायचं कुठं नाही लाजायचं हे मी पप्पांकडून चांगल्या पद्धतीने शिकून घेतलं होतं. हा निश्चितच, खूप छान पद्धतीने ताई तू तुझा अनुभव सांगितला की एकंदरीत तुझा हा प्रवास कसा होता, कशा पद्धतीने तू टू व्हीलर शिकली, कशा पद्धतीने तू छोटा हत्ती शिकली. ताई आज आपल्या मुलाखतीचा मूळ विषयच असा आहे की म्हणजे यशस्वी दूध उत्पादक जर बनायचं असेल तर कसा, म्हणजे कशा पद्धतीने आपण यशस्वी बनू शकतो. तर ताई मला तुला एक विचारायचं आहे की दूध व्यवसाय करताना आपण कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. हो, दूध व्यवसाय म्हणजे पूर्वीपासून करताय किंवा नवीन यायचंय कोणी असू द्यात, तर मला ह्याच्यात एक महत्वाची गोष्ट वाटते, ती म्हणजे जर आपण फार पूर्वीपासून करतोय पण आपल्याला तितका जास्त प्रॉफिट उरत नाही किंवा प्रॉफिटच उरत नाही, तर अशा वेळी मला वाटतं तो व्यावसायिक दृष्ट्या व्हायला पाहिजे. फक्त आपल्या जे पेरेंट्स असतील किंवा आजी आजोबा असतील, त्यांनी सांगायचे आपल्याला की नाही हे दूध दुपतं, तूप जे तयार झाले ते विकायचं नसतं, ते वाटायचं असतं फक्त, तर तो एक शेतकऱ्याकडे फी असतो. ठीक आहे, थोडंफार दिलं पण पाहिजे, पण त्याचं अति पण नको व्हायला, आणि थोडस मॅनेजमेंट खूप ठिकाणी कमी पडतं ह्याच्यामध्ये, त्यामुळे ब्रीडिंग फीडिंग आणि मॅनेजमेंट म्हणजे आपण जनावरांना काय देतो खायला, त्याचं सगळं ओव्हरऑल मॅनेजमेंट, आणि आपण पुढची जी ब्रीड आहे किंवा पुढची जी पिढी आहे ती कशा पद्धतीने तयार करतोय, ती तितकी चांगली आहे का, तर ह्या सगळ्या गोष्टी दूध व्यवसायामध्ये महत्वाच्या आहेत. आणि मी काय सांगत असते की ज्यांना कोणाला यायचं किंवा पूर्वीपासून करतायत, त्यांनी थोडं अँगल चेंज करायला हवा, अभ्यासपूर्वक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून ह्या व्यवसायात आपण काम करायला पाहिजे, तर चांगल्या पद्धतीने आपण ह्या व्यवसायात करू शकतो. ताई तू आत्ता सांगितलं की अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्वक आपण या व्यवसायात आलं पाहिजे, तर मला एक सांगताई दूध उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, असा कोणता एक सोपा मार्ग असतो, तसा एक सोपा मार्ग सांगू शकते का तू. सोपा मार्ग म्हणजे तसा आजकाल शॉर्टकट राईट, त्याच्यामध्ये एकतर चारा सगळ्यात आधी, पण कोणता चारा देतोय, इतक्या चांगल्या चारा देतोय का, त्याच्यावर ठरेल की आपल्याला दुधाचं उत्पन्न मिळेल. त्याच्यामध्ये जर मक्याचं असेल, ज्याची जे कणसाचे दाणे त्याची खातेत, ज्वारी जे कणसाचे दाणे शिकातेत, असा जर चारा देता आला तर त्याने दुधाचं उत्पादन चांगलं निघेल. दुसरं, त्या जनावरांना आपण किती पोषक वातावरण देतोय त्याच्यावर त्या जनावरांची प्रोडक्टिव्हिटी ठरेल. म्हणजे अति ऊन जर झालं तरी जनावरांचं दूध कमी होतं, अति थंडी जरी झाली तरी जनावरांचं दूध कमी होतं, त्यामुळे त्या जनावरांना एक पोषक वातावरण पाहिजे, जे की आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय स्लॅबच्या गोठ्याच्या माध्यमातून. मग प्रत्येकाला ते शक्य नाही, पण उन्हाळ्यात आपल्या जो पत्र्याचा गोठा आहे त्याच्यावर जर आपल्याला काहीतरी
चाऱ्याचं किंवा वैरणीचं काहीतरी किंवा बाजरीचं सरमाड जे म्हणतो आपण ते टाकताना म्हणजे थंड वातावरण तिथे तयार होईल तशा पद्धतीने. हिवाळ्यात म्हशीसारखे प्राणी त्यांचे केस न काढणं, कारण केसांचं काम असं की प्रोटेक्शन साठी केस असतात, तर त्या छोट्या छोट्या प्रॅक्टिसेस असतात. म्हणजे दुसरं काय आपल्याला पोषक वातावरण द्यायचंय. आणि जे पशुखाद्य आपण देतो तर बाजारामध्ये अनेक पशुखाद्य भेटतात, तर त्यातलं चांगल्या कंपनीचं एखादं पशुखाद्य निवडावं. त्याच्यामध्ये सरकी असेल, मकाचं पीठ असेल, म्हणजे सरकी अंडा आहे मकाचं पीठ, आणि म्हणजे ऊर्जायुक्त थोडासा आहार आपण द्यायला पाहिजे जेणेकरून दुधाचं उत्पन्न चांगलं निघेल. आणि त्याच्यानंतर जर अजून जास्त आपल्याला दुधावर काम करायचं असेल किंवा दुधाचं उत्पन्न उत्पादन वाढवायचं असेल तर आपल्याला ब्रीडिंग वरती काम करायला लागेल. चांगल्या जातीच्या म्हशी गाई आपल्याला तयार कराव्या लागतील. मग त्यासाठी आपल्याला पेडिग्री मेंटेन करावी लागेल, जी वंशावळ आहे ती सगळी जपून ठेवावी लागेल. त्या त्या रिस्पेक्टिव्ह गाईचं म्हशीचे पेरेंट्स कसे होते, म्हणजे त्या म्हशीची आई म्हैस आणि जो रेडा होता त्यांची कशी कॅपॅसिटी होती, म्हणजे आपल्याला कळेल की पुढची जी पिढी तयार होणार आहे ती कशी होईल आणि ती तितकं चांगलं दूध देऊ शकते का. मग सुपर ब्रीडचं मेटिंग करणं असेल किंवा चांगलं सिमेन युज करणं असेल किंवा ज्या संकरित गाई त्यांच्यामध्ये आता एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी पण आहे, तर चांगला एम्ब्रियो आपण ट्रान्सफर करणं किंवा सेक्स सॉर्टेड सिमेन भरून घेणं असेल ज्याने फक्त कालवड जन्माला येतील, म्हणजे काय आपल्याला पुढची जी पिढी आहे ती चांगली आपल्याला तयार करायची आहे. त्यांचं ओव्हरऑल संगोपन चांगलं करायचंय. म्हणजे काय आता जर माझी म्हैस गाय खाली होणार आहे ना, मग स्टँडर्ड SOPs ने स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेसनीच मला सगळं जायचंय. मला खूपच कॅल्शियम कमी पडणार आहे म्हणून 500 ml ची एकदाच बॉटल पाजण्यापेक्षा तुम्ही वेगळ्या अजून प्रॅक्टिसेस फॉलो करा. म्हणजे त्याच्यामध्ये वर्षभर चाऱ्याच्या माध्यमातून खुराकाच्या ह्याच्यातून त्यांना कॅल्शियम द्यायला सुरुवात करा. त्यानंतर जर जार वगैरे व्यवस्थित पडतोय का त्याच्यावर लक्ष ठेवा, कारण जार जरी व्यवस्थित लवकर वेळेवर पडला नाही तरी दुधाचं उत्पादन कमी होतंय. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, अजूनही अनेक गोष्टी त्याच्यामध्ये, त्यामुळे मी म्हणते की अभ्यासपूर्वक ह्याच्यामुळे यायला पाहिजे ह्या व्यवसायामध्ये. ताई तू आता सांगितल्याप्रमाणे की चारा कोणत्या पद्धतीचा दिला पाहिजे ह्या सर्व गोष्टी, तर आपण असं ऐकलेलं आहे की ओला चारा म्हणजे सुका चारा, तर मग नेमकं कोणता चाराचं जास्त प्रमाणात म्हशींना दिलं पाहिजे का सीझनेबल असतं, नेमकं काय सांगशील तू? म्हणजे आतापर्यंत अनुभवानुसार ऋतूनुसार. हो बरोबर. म्हणजे जर आपण पंजाब हरियाणा तिकडच्या साईडला बघितलं ना तर ते वर्षभर एकसारखा चारा देतात आणि ते खूप चांगल्या पद्धतीने ब्रीडिंग वरती आणि दुधाच्या उत्पादनावर काम करतात. तसं आपल्याकडे महाराष्ट्रात हे चाऱ्याचं सीझन नुसार व्हॅरी होतं, तर त्याच्यामध्ये आपल्याला जो ओला चारा आहे किंवा सुका चारा आहे तो त्याला आपण द्यायला प्रेफरन्स देतो. ओल्या चाऱ्याच्या नक्कीच दुधाचं उत्पादन चांगलं निघतं. मग त्याच्यामध्ये आपण 20 ते 25 किलो पर्यंत हिरवा चारा द्यायचा आणि बाकीचा म्हणजे बाकीचा मग सुका चारा द्यायचा 2-3 किलो सकाळी आणि 2-3 किलो संध्याकाळी. आता पावसाळा असेल तर सुक्या चाऱ्याची गरज पडतेच बहुतेक, कारण पावसाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप वाढतं. आणि ह्याच्यात जर जवळून उदाहरण बघायचं म्हटलं तर समजा आपल्याकडे आपण एक उन्हाळ्यात मोठं कलिंगड खाल्लं एक, तर आपलं तात्पुरतं पोट तर भरतं पण एक तासाने आपल्याला परत भूक लागते. तसंच एखादा सारखा चारा आहे तर त्याने खूप जास्त जर पाण्याचं प्रमाण असेल तर जे सॉलिड जायला पाहिजेत ना जितक्या प्रमाणात तितके सॉलिड जात नाही, त्यामुळे पावसाळ्यात काही सुक्या चाऱ्याची गरज पडते. आणि ज्यावेळी उन्हाळ्यात आपल्याकडे सुका चारा तर असतो पण हिरवा चारा भेटत नाही, तर त्यावेळी आपल्याला हिरवा चारा म्हणून आपल्याला मुरघास बनवून ठेवता येतो किंवा वर्षभरही आपण मुरघास देऊ शकतो. तर चाऱ्याचं अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थापन करावं लागेल, त्यात ओलाही चारा आणि सुकाही चारा दोन्ही मिक्स करून द्यावा. त्याच्यामध्ये परत मी बऱ्याच वेळा सांगत असते की एखाद्या म्हशीची जर कॅपॅसिटी जास्त खाण्याची आहे म्हणजे 30-35 किलो असेल, एखाद्या म्हशीची 20-22 किलोच आहे, तर प्रत्येक जनावराला चारा हवाय त्या हिशोबाने द्यायला हवाय. एखादी चारा खादाडच म्हैस असते तर तिला तितका थोडासा जास्त चारा द्यायचा, मोठी म्हैस असेल जास्त वजनाची म्हैस असेल तिला त्याप्रमाणे चारा दिला गेला पाहिजे. तर ते आपण रोजच्या अंदाज कसा लावते तू की ही म्हैस जास्त खाणार आहे, हा अंदाज कसा लावतो? नाही जास्त खाणारे असा अंदाज लावता येत नाही की मला कसं कळेल. मी रोज चारा टाकल्यानंतर किंवा
बघणार मी सगळी एकदा कोठेतून जेव्हा चक्कर, त्यावेळेस मला एक अंदाज येणार की अरे ह्या म्हशी, ही म्हैस खूप पटकन चारा खाऊन घेते, किंवा ह्या म्हशीला अजून थोड्या चाऱ्याची गरज आहे. तर त्या हिशोबाने तशा म्हशींना तेवढ्या प्रमाणात चारा दिला जातो आणि वजनानुसार तसं चारा दिला गेला पाहिजे. पण प्रत्येक म्हशीचं वजन करणं हे, आणि म्हशी पण बदलत असतात, त्यापेक्षा एक ऍव्हरेजली 25 ते 30 किलो पर्यंत आपण चारा देत असतो. निश्चितच ताई, तू खूप छान माहिती दिली आहे. मला हे एक विचारायचं ताई, आता हे झालं मशीन संदर्भात, पण अनेक जणांना हा व्यवसाय करताना पहिला प्रश्न पडतो जागेचा, की आमच्याकडे कमी जागा आहे किंवा आमच्याकडे जास्त जागा आहे, आमच्याकडे कमी जागा आहे तर आम्ही हे फार्म नाही करू शकणार, आम्ही इतक्या मशीनही करू शकणार. तर या संदर्भात काय सांगशील तू, की जागा गरजेचीच आहे का, किंवा आपण कमी जागेत कसं याचं व्यवस्थापन करू शकतो? हा, जागा म्हणजे महत्वाची आहे, तिचं सिलेक्शन खूप महत्वाचं आहे. मग ती ती जागा कशी निवडायची, तिथपासून सुरुवात होते. कमी जागेतही करता येईल तितकं, पण कमी जागेत म्हणजे अति कमी जागा पण नकोय. प्रत्येक जनावर बसू शकेल, प्रत्येक जनावर दुपारच्या वेळी ज्यावेळी आपण त्यांना रवंत करायला सोडतो एकदा चारा पाणी सगळं झाल्यानंतर, तर प्रत्येक जनावर खाली बसून त्याला व्यवस्थित आराम करता येईल, व्यवस्थित रवंत करता येईल इतका भेटायला पाहिजे. अशा हिशोबाने स्ट्रक्चर असेल किंवा तशी गोठ्याची बांधणी करावी, तशी जागेची किंवा तितकीच जागा आपण घ्यावी. कारण काही काही ठिकाणी काय होतं की एक म्हैस बसली की दुसऱ्या म्हशीला उभं राहावं लागतंय, तर तसं होऊ नये ह्याची काळजी फक्त घ्यायची. कमीत कमी जागेत कमीत कमी किती जागा लागेल तितके ह्याने करा, पण अतिच कमी जागा करूनही काही फायदा होणार नाही. बरोबरच. तर ताई, तू आता गोठ्या संदर्भात सांगितलं की गोठ्याची बांधणी संदर्भात या सर्व गोष्टींबाबतीत, तर एकंदरीत गोठ्याची काळजी कशी घेतली पाहिजे, कारण निश्चितच त्यांच्या आरोग्याची काळजी देखील तितकीच महत्वाची आहे, म्हशींच्या आरोग्याची काळजी देखील तितकीच महत्वाची. हो बरोबर. आता जे गोठा बांधणी जर बघायचं झालं तर म्हणजे जर माझ्या एखाद्या मजुराला गोठ्यात काम करायचंय, किंवा जो सुटसुटी पाहिजे ना, जर स्वच्छतेसाठी असेल, ते युरिन वगैरे लवकर वाहून जाण्यासाठी असेल, तर त्यासाठी काही ठराविक माप आहेत. त्याच्यानंतर जी गव्हाणीची उंची आहे, किंवा गोठा कोणत्या पद्धतीने, कोणता पत्रा वापरायला हवा, म्हणजे सिमेंटी पत्रा हवा की लोखंडी, किंवा कोणताही पत्रा असेल तर उंची किती द्यायला हवी, तर ह्या सगळ्या गोष्टी गोठा बांधणीमध्ये खूप महत्वाच्या असतात. आणि आरोग्याच्या दृष्टीने म्हणाल तर सीझन वाईजच मग फक्त त्या निवाऱ्याचा इफेक्ट पडतो. तर खूपच उन्हाळा आहे तर त्या पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे थोडंसं थंड वातावरण, गोठ्याच्या आजूबाजूची झाडं त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगली असतात, ती लावणं असेल, मुक्त गोठा असेल, आणि मुक्त गोठ्यात वरून छप्पर नसेल पावसाळ्यात किंवा खूप कडक उन्हाळ्यात, तर तिथं झाडं असतील तर ती झाडांची सावली खूप बेस्ट असते गुरांसाठी. किंवा अनेकदा होतं काय, काही ठिकाणी समजा उन्हाळ्यात खूप कडक आहे आणि तिथं प्लास्टिकच्या टाक्या असतात गुरांना, गुरांचं पाणी साठवायला, आणि दिवसभर ती टाकी उन्हामध्ये तापते, आतलं पाणी कोमट होतं आणि तेच कोमट पाणी संध्याकाळी पाजलं जातं जनावरांना, त्याने काय होतं दुधाचं प्रोडक्शन खूपच कमी होतं. म्हणजे 10-10 लिटरच्या म्हशी 4-4 लिटरवर आलेल्या सुद्धा केसेस आहेत. म्हणजे तसे शेतकरी मला फोन करतात की नक्की काय झालंय, तर त्याच ऐवजी ती टाकी थोडीशी सावलीत असावी, किंवा जर सिमेंटची टाकी असेल बांधून घेतलेली तर त्याच्यामध्ये खूपच पाणी थंड राहतं, तसं थंड पाणी पाजायला प्रेफरन्स द्यावा. म्हणजे अशा ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्या महत्वाच्या आहेत. आणि आरोग्याच्या दृष्टीने म्हणाल तर व्हॅक्सिनेशन वेळच्या वेळी आणि ज्यावेळी ते वासरू जन्माला येईल तेव्हापासून त्या वासराची आपण, ते जनावर माझावर येईपर्यंत गाभण राहिल्यानंतर आणि ते परत खाली झाल्यानंतर तिथपर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीने काळजी घेणे गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये व्हॅक्सिनेशन येतं, किंवा मध्ये काही आजार पण आलं तर त्याच्यावर ट्रीटमेंट येते, किंवा डॉक्टरांच्या व्हिजिट्स असतात त्या रेग्युलरली असायला पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. अच्छा ताई, तू मागे एक मुलाखत बघितली मी तुझी, आणि त्या मुलाखतीत तू सांगितलं की शेण उचलायला सुद्धा म्हणजे अनुभव लागतो, तर नेमकं या मागे काय रहस्य? हा, तो माझा एक अनुभव आहे ऍक्च्युली. म्हणजे मी जेव्हा सुरुवातीलाच ह्याच्यामध्ये आलेली तर सुरुवातच होती माझी, आणि माझे वडील समोर कट्ट्यावर बसलेले आणि एक मामा आलेले तिथंच म्हणजे शेजारचे, आणि ते दोघांच्या गप्पा चालल्या होत्या आणि वडिलांनी सांगितलं आणि मी पण योगा तिथं गेलेली, तर त्यांनी मला सांगितलं की की तू ह्या म्हशीचं शेण ओढ म्हणून माग, कारण ती तुडवते ना लगेच, खराब करते तिथली जागा.
आणि मी आपली फावडी घेतली, सहज शेण ओढलं तर ते सगळं असं बरं वाटल्यासारखं, म्हणजे इतकं चांगलं ओढलं नाही. तर ते म्हटलं असं काय शेण ओढलेस, असं काय ओढलं? म्हटलं मी काय झालं, शेण कसं ओढायचं? ते जे मामा होते ते म्हटले की प्रत्येक कामाचा अनुभव लागतो, त्यांचं ते वाक्य होतं अजूनही लक्षात आहे. म्हणजे तिथं शेण ओढायला सुद्धा अनुभव पाहिजे होता. आणि तेव्हापासून त्या काळा कामात इतकं परफेक्शन येत गेलं ना, म्हणजे अगदी मी जे कॅन आहे ना त्या कॅन बाहेरूनच काय, आतून तर व्यवस्थित स्वच्छ साफ करायचे पण बाहेरून सुद्धा कुठूनच त्याला डाग राहणार नाही याची पण काळजी घ्यायची. नंतर माझ्या जसं आम्ही एक वर्कर ठेवायला लागलो, तर त्या वर्करच्या माध्यमातून कसं हे चांगलं काम करतील त्यांना मी ते काम शिकवायला लागले. म्हणजे प्रत्येक काम, कोणतंही काम असेल, शेण ओढण्यापासून अगदी दूध काढण्यापर्यंत प्रत्येक कामात परफेक्शन एक टापटिप्पाना आला त्यामुळे. आणि तो अनुभव हा आहे की शेण ओढायला सुद्धा किंवा शेण काढायला सुद्धा अनुभव लागतो. तर ते त्या बरोबर ताई, आजकाल असं झालंय की आपण बऱ्याच प्रमाणात पाहतो की मशीनचं दूध काढण्यासाठी मशीनचा तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. तर तुला काय वाटतं की हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे का, किंवा ते हातानेच दूध पिळलं पाहिजे का, मशीनचा वापर आपण करू शकतो ज्यांच्याकडे जास्त प्रमाणात मशीन आहे, आता तुझ्याकडे 80 जवळपास मशीन, तर तुम्ही कसं करता? नाही, आम्ही मिल्किंग मशीन वापरून बघितलेली पूर्वी, पण ती कशी आम्हाला तितकी सक्सेसफुल झाली नाही, त्यामुळे आम्ही परत मॅन्युअली. जर एक दोन मशीन असतील ना, काही काही ठिकाणी काय होतं, समजा भरपूर गाई आहेत, गाईंसाठी मिल्किंग मशीन आहे आणि एखादी अर्धी म्हैस असते त्यांच्याकडे, आणि त्याच मशीनला ते सवय लावतात, कायम कायम तीच म्हैस असते, आणि त्याच्यामुळे त्या एखाद्या अर्ध्या मशीनला मिल्किंग मशीन जमू शकते. पण माझे जे वडील आहेत ते अजूनही ट्रेडिंग करतात, म्हशीची खरेदी विक्री सुरू असते, त्यामुळे म्हशी खूप बदलत राहतात कायम कायम, त्यामुळे तितकं हे होत नाही, म्हणजे म्हशी तितकं अडॉप्ट करत नाही ते, त्यामुळे थोडासा आम्हाला म्हशीसाठी प्रॉब्लेम येतो. गाई असतील ना आपल्याकडे संकरित गाई, तर आपण मिल्किंग मशीनच घ्यावी, कारण दूध काढणं हे गोठ्यातलं सगळ्यात अवघड काम आहे आणि त्याला अनुभव लागतो. जर दूध काढायचं असेल तर डिरेक्टली कोणी आलं कुट्टी टाकण्यासारखं दूध काढलं असं होत नाही, तर तेच अवघड काम असल्यामुळे मिल्किंग मशीन खरंच जर मशीनसाठी जर आणि अशा पद्धतीने कोणत्याही मशीनसाठी जर पॉसिबल झाली ना तर खूप चांगले दिवस येतील अजून, कारण तितका कष्टाचा व्यवसाय त्याच्यामुळे खूप लोक याच्यात येत नाही. अच्छा, म्हणजे तू इतकं एक असतो ना की आपण आपल्या लहान लेकराची जशी काळजी घेतो तशा पद्धतीने तू तुझ्या मशीनची तिथल्या गोठ्याची काळजी घेत असते, तर तुला असं वाटत नाही का की त्या गोष्टींचा त्यांच्या आरोग्यावर काही परिणाम होईल, म्हणजे मशीन वगैरे? हा, म्हणजे आता प्रत्येक गोष्ट ऍडॉप्ट करण्यावर, म्हणजे जर म्हणजे एखाद्या मशीनने जर ती मशीनच अडॉप्ट केली, म्हणजे मशीनने दूध काढण्याची जर सवय तिने स्वतःला लावून घेतली तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. कारण समजा एखादी म्हैस आहे, तिला जर मीच दूध काढणं अपेक्षित आहे किंवा ती माझ्या हातावर असते, मी सोडून तिला कोणीच दूध काढून देत नाही, जर अशी परिस्थिती असेल आणि तर तेच सेम लागू होईल मशीनच्या संदर्भात. मशीन जर तिने अडॉप्ट केलं तर काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण तिने जर तिला ते व्हायब्रेशन सहनच झाले नाही किंवा तिने लाथा मारल्या उड्या मारल्या तर ते मग तिच्या आरोग्यासाठी थोडस हानिकारक होऊ शकतं, किंवा आपलं सुद्धा दूध मग पाना चोरते मग दूध कमी होणं ह्या हे प्रकार होऊ शकतात. फक्त तिने अडॉप्ट करण्याचा विषय अडॉप्ट केलं की मग काहीच प्रॉब्लेम नाही वापरायला. ताई, अनेक जण असा पर्याय समोर ठेवतात की आपण बाहेरून म्हशी आणल्या तर निश्चित त्याचा आपल्याला फायदा होईल, त्या म्हशी चांगल्या असतात गुजरात हरियाणा साईडकडच्या, तर तुला काय वाटतं की महाराष्ट्रातल्या लोकांनी बाहेरून म्हशी आणणं मग त्यांचा तो प्रवास त्या सर्व गोष्टी ते सोपं आहे का, त्यापेक्षा त्यांनी लोकलच्याच म्हशी घेतलेल्या त्यांच्यासाठी फायदेशीर असतात? अनेक जण असं विचार करतात, फायद्याच्या दृष्टिकोनातून विचार करतात, पण त्यातून त्याची पॉझिटिव्ह बाजू काय आणि निगेटिव्ह बाजू? हा, म्हणजे ज्यावेळी तिकडच्या भागातून म्हशी आणल्या जातात, पहिला प्रश्न हा असतो की तिकडच्या भागात लोक का जातात, पहिली गोष्ट का जातात, कारण तिकडे ब्रीडिंग काम केलंय, चांगल्या जातीच्या म्हशी तयार केल्यात आणि त्याच्या चांगले दूध देतात म्हणून आपले लोक तिकडं म्हशी आणायला जातात. ते पहिलं त्यांचा प्रवास वगैरे खूप होतो, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस ते परत एक्स्ट्राचे जातात, कारण एक गाडी जर मला भरून आणायची म्हटलं तर मला जवळपास 1,35,000 ते 1,50,000 पर्यंतचा खर्च आहे,
जर तुमची एक गाडी आणायची असेल तर तो एक्स्ट्रा माझा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च जातो. पण तिकडे म्हशी चांगले भेटतात आणि त्यांचा जर खूप जास्त प्रवास झाला तर त्यांना खूप जास्त दिवस मग इथं ते सगळे अडॉप्ट करायला त्यांना स्टेबल व्हायला जातात आणि पूर्ण एक वितच घेतात त्या, म्हणजे त्यांची जी कॅपॅसिटी आहे ना दूध देण्याची, तर ती त्या वित्ताला शक्यतो भेटेलच असं नाही, त्यांना पुढच्या त्या वेताचा वेळ द्यावा लागतो जेणेकरून पुढच्या वित्ताला ते चांगल्या पद्धतीचं दूध देऊ शकतात. नक्की सांगता तिकडे खूपच नवीन असेल कोणीतरी तर तिकडे जाऊनच घ्यावं, कारण चांगल्या म्हशी भेटतात. आपल्या लोकल एरियामध्ये एखाद्याला अनुभव आहे, त्याला माहिती सगळ्या जनावरांच्या गोष्टी, तर त्याने लोकल एरियातून घेतल्या तरी काहीच हरकत नाही, त्या सुद्धा चांगल्या जातींची निवड केली तर ते सुद्धा होऊ शकतं. पण दुसरा त्याच्यानंतरचा एक प्रश्न उभा राहतो, म्हणजे परत परत आपण तिकडेच जाणार का म्हशी आणायला, तसं न करता आपण ब्रीडिंग वरती काम करून चांगल्या पद्धतीच्या म्हशी तयार करू, चांगल्या जातीच्या म्हशी तयार करू आणि परत जो दुसरा आपला जवळपासचा शेतकरी असेल त्याला तिकडे जायची गरज नाही, तो आपल्या गोठ्यावरून म्हशी घेऊन जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने काम व्हायला पाहिजे. अच्छा ताई, आता सध्या आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण बऱ्याच ठिकाणी लंपीची साथ चालू आहे, तर लंपी संदर्भात बोलताना मला एक विचारायचंय ताई तुला की मग या बाबतीत आपण आपल्या जनावरांची लंपीपासून सुरक्षा करण्यासाठी किंवा लंपीपासून त्या आजाराला दूर करण्यासाठी आपण आपल्या म्हणजे म्हशींची किंवा गायींची वासरांची कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे? म्हशींच्या बाबतीत तरी लंपीचा इतका जास्त प्रादुर्भाव दिसून येत नाही आणि आपल्याकडे जवळपास सगळ्याच म्हशी आहेत आणि आपल्या म्हशींचं वेळोवेळी व्हॅक्सिनेशन असतं, त्यामुळे इतका प्रॉब्लेम काही होत नाही. तरी आम्ही थोडीशी खूपच लंपी तीव्र होता त्यावेळी थोडीशी काळजी घेतलेली की जे काही व्हिजिटर्स येतील किंवा फॉर एक्झाम्पल एखादे डॉक्टर व्हिजिटला आले तर त्यांचं सॅनिटायझेशन असेल किंवा व्हिजिटरने थोडंसं लांबून बघावं कारण लंपीचे व्हायरस कुठूनही येऊ शकतात, तर ती आम्ही थोडीशी त्या त्या परिस्थितीनुसार काळजी घेत असतो आणि व्हॅक्सिनेशन वेळोवेळी असल्यामुळे तितका काही प्रॉब्लेम होत नाही. निश्चितच ताई, तू खूप छान पद्धतीने माहिती आमच्या प्रेक्षक वर्गांना दिली आहे. तर ताई तू काहीतरी प्रशिक्षण वगैरे घेते तर त्या संदर्भात थोडं सांग आमच्या प्रेक्षक. हो, पहिली म्हणजे प्रशिक्षण म्हटलं की मला एकच गोष्ट आठवते, ती म्हणजे प्रशिक्षणाची मी सुरुवात ज्या वेळी केली होती ती मला सगळेजण म्हणायचे की ताई तुम्ही प्रशिक्षण सुरू करा, प्रशिक्षण केंद्र सुरू करा. पण मला पहिला प्रश्न पडला, तोपर्यंत मी खूप जास्त शेतकऱ्यांना भेटले नव्हते किंवा खूप चर्चा पण झाली नव्हती, पहिला प्रश्न पडला माझं वय आहे तितका तर खूप शेतकऱ्यांचा अनुभव आहे ह्याच्यातला, किंवा ते 25-25 वर्ष 30-30 वर्ष ह्या क्षेत्रात त्यांनी घालवलेली आहेत आणि अशा लोकांना मी काय शिकवणार आहे, कारण प्रशिक्षण घ्यायला येणार आहेत म्हणजे ते कोण असणार, काही शेतकरी असतील किंवा नवीन ज्यांना यायचे ते असणार आहेत, मग मी यांना काय शिकवणार. पण ऍक्च्युअली मी जेव्हा शेतकऱ्यांसोबत त्यांच्याशी जाऊन बोलले, त्यांच्याशी चर्चा केली आणि तिथून मला एक पॉईंट सापडला की नाही अरे खरंच प्रशिक्षणाची गरज आहे, म्हणजे ठीक माझ्याकडे नॉलेज आहे तर मग प्रशिक्षणाच्या माध्यमातून मी का त्यांना देऊ नये. आणि जर आताची जर भेसळ बघितली ऍज अ महिला म्हणून ऍज अ मुलगी म्हणून तुम्ही सुद्धा किंवा कोणतीही महिला रिलेट करेल की कोणत्याच आईला आवडणार नाही आपल्या मुलाला मुलीला भेसळयुक्त दूध पाजावं, किंवा मी माझ्या कोणत्याच मैत्रिणीला किंवा माझ्या आईने माझ्या बहिणीने मला कधीच अपेक्षित नाहीये माझ्या कोणत्याही घरातल्या मेंबरने की त्याने असं भेसळयुक्त दूध खावं दूध प्यावं. आज भेसळ इतकी वाढली की मी आज बाहेर जर आईस्क्रीम खायचं म्हटलं तरी दोन वेळा विचार करते अरे खाऊ का नको, हॉटेलवर गेल्यानंतर पनीरची भाजी खायची तर विचार करते की हे पनीरची भाजी घेऊ का नको, कि मी एखादी दुसरी काजूची घेऊ किंवा अजून दुसरी घेऊ असा पहिला विचार येतो. तर ऍज अ महिला म्हणून तो एक अँगल असतो, तर त्या अँगलने मी बऱ्याच वेळा काम केलं आणि ते आता चांगल्या पद्धतीने सुरू आहे ते एक होतं. त्यामुळे जे जास्तीत जास्त शेतकरी ह्याच्यामध्ये कशी येतील आणि ते चांगल्या पद्धतीने त्यांचा व्यवसाय कसा उभारू करतायत पूर्वीपासून ठीक आहे करतायत, त्यालाच फक्त थोडस वेगळा अँगल द्या, थोडस चेंज करा आणि मग रिझल्ट बघा. जास्त चांगल्या दुधाची गरज आहे म्हणून अनेकानेक शेतकऱ्यांनी अनेकानेक नवीन लोकांनी नव उद्योजकांनी ह्याच्यामध्ये यावं ह्याच्यामध्ये काम करावं हा एक उद्देश होताच, तर तो एक अँगल आहे. आणि ज्यांना खरंच शिकायचंय
किंवा ज्यांना अभ्यासपूर्वक हा व्यवसाय करायचा आहे, पण जेन्युइनिटी शक्यतो कुठे भेटत नाहीये. एखादा कोणीतरी आहे तर त्यांच्याकडून पुरेपूर नॉलेज भेटत नाही, कारण खूप लोक माझ्यापर्यंत आले आणि ते म्हटले की ताई आम्ही ह्या ह्या गोठ्यावर गेलो होतो, पण त्यांनी थोडीशी काटकसरच केली आम्हाला सांगायला, त्यांनी पूर्ण गोष्टी सांगितली. मग असे सुद्धा शेतकऱ्यांचे मला फीडबॅक आले, म्हटलं या आपल्याकडे सगळं आहे, सगळं बघा, सगळं घेऊन जा, तुम्ही जितके जास्त लोक याल तितकं चांगलं आहे, आपल्या सगळ्यांसाठी चांगलं आहे. आणि त्याच माध्यमातून म्हणजे मी जे म्हटले तुम्हाला 324 मशीनचं जे व्यवस्थापन करते, तर ते ह्याच माध्यमातून मी वेगवेगळ्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी कशा पद्धतीने आपल्या गोठ्यावर प्रॅक्टिसेस करावाय ह्या त्यांना वेगवेगळ्या म्हणजे माध्यमातून सांगत असते, तर ते काम तशा पद्धतीने सुरू आहे. आणि किती लोक आहे, मला तर वाटतं ह्याच्यात अजून खूप खूप वर्ष कॉम्पिटिशन वाढणार नाही किंवा कॉम्पिटिशन तितकी जास्त होणार नाही. मोठ्या डेअरी मध्ये होऊ शकते, पण आमच्या शेतकऱ्यांमध्ये कॉम्पिटिशन तितकी लवकर शक्य नाही. त्याच्यामुळे अपेक्षा आहे खूप लोकांनी ह्याच्यामध्ये यावं, आणि त्यामुळे हाच प्रशिक्षणाचा जो छोटासा घाट घातलाय, त्यामुळे येतात अनेक शेतकरी येतात ज्यांना आधुनिक दृष्ट्या करायचे, थोडस डेव्हलप करायचंय, आणि जे नवीन लोक किंवा जॉबला कंटाळलेत असे पण लोक येतात आपल्याकडे, त्यांना हा व्यवसाय करायचा आणि ते आपल्याकडून प्रशिक्षण घेऊन जातात. निश्चितच ताई, तू खूप छान पद्धतीने सांगितलं की खरंच शेतकऱ्यांमध्ये कधीच कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला मिळत नाही, असली तर ती खूप कमी प्रमाणात असावी असंच म्हणावं लागेल. तर ताई, तू आता सांगितलं प्रशिक्षणा संदर्भात, तर तुझ्या प्रशिक्षणाला जर आमच्या आज जे फेसबुक लाईव्हला सर्व आहेत, आम्ही युट्यूबच्या माध्यमातून पण हा व्हिडिओ शेअर करणार आहे, त्यांना जर तुझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर ते कशा पद्धतीने करू शकतो? त्यांनी मी तुम्हाला एक नंबर देईल, म्हणजे 89 91 01 95 ह्या नंबरवर एकदा कॉल करावा की ताई आम्हाला प्रशिक्षणाला यायचंय. त्यांची नावनोंदणी करून घेतली जाते, त्यांना काय काय शिकवलं जातं, काय काय सिलेबस असतो ते सगळं सांगितलं जातं, आणि मग ज्या दिवशी आपलं प्रशिक्षण असणार आहे त्या दिवशी मग ते येतात, आणि मग ते 2 दिवसांचं प्रशिक्षण असतं. त्यानंतर तो माणूस आपल्याशी इतका जोडला जातो, इतकं त्याचं चांगलं बॉन्डिंग होतं की तो आपल्याला वर्षभर कधीही फोन करू शकतो. अगदी त्याला गोठ्यामध्ये साधा प्रॉब्लेम आलाय ना की आमच्या हे म्हणतायत मग मी असं करू का, तर तिथपर्यंत मग त्यांना सपोर्ट दिला जातो, त्यांना नवीन काही अपडेट्स आल्यात का, नवीन काही योजना आल्यात का, मग त्या सांगितल्या जातात. त्यानंतर आपण त्यांना काय म्हणजे सपोर्ट देतो, आणि हे 2 दिवसांचं एक ट्रेनिंग आहे. 1 दिवसाचं जे ट्रेनिंग असतं तिथं वेगवेगळ्या गावांमधून अनेक शेतकरी येतात, म्हणजे अगदी 100 125 150 पर्यंत लोक आपल्या फार्म वरती येतात प्रशिक्षण घेण्यासाठी. निश्चितच ताई, तू आता नंबर दिलाय तसा तो नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये पण सर्वांना देऊनच देईल, निश्चित अनेक शेतकरी पुन्हा एकदा तुमच्यासोबत जोडले जातील. ताई, मला एक म्हणायचं आहे की तू हा सगळा तुझा प्रवास चालू असताना तुला समाजासाठी अजून पुढे काही करण्याचे तुझे प्लॅनिंग्स आहेत का, किंवा तू पुढे काही करणार आहे का शेतकऱ्यांसाठी? हो, मी पहिली सुरुवात केली होती, म्हणजे थोड्या काही मॅनेजमेंटच्या गोष्टी असतात, त्यामुळे माझे हळूहळू स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सुरू आहेत. मी म्हणजे एक अनुभव सांगते मी तुम्हाला, एकदा 3-4 वर्ष किंवा 2-3 वर्षापूर्वीची लॉकडाऊनच्या आधीचे समथिंग काहीतरी ते वर्ष ते इयर होत, आणि त्या वर्षी माझ्या जे चुलते लहान चुलते त्यांनी त्यांच्या 3-3.5 एकर क्षेत्राला जवळपास 52 की 53 ट्रॉले समथिंग शेण खत वापरलं होतं. आणि नॉर्मली जर शेणखत टाकायचंच म्हटलं तर एखादा शेतकरी किती टाकेल, 1-2 ट्रॉले टाकेल, खूपच जास्त वाटलं तर 5 ट्रॉले टाकेल, पण म्हणजे तशा पण त्या लय खूप तर खूप 10-15 ट्रॉले होतील शेणखत, पण त्यांनी 50-55 ट्रॉले शेणखत टाकावं. कारण ज्या दिवशी एवढा छोटा छोटा कांदा, म्हणजे आमच्या शेतकऱ्यांच्या भाषेत त्याला चिंगड्या म्हणतात, तर त्या ते कांदे जेव्हा निघायला लागले तर तेव्हा त्यांना खरी जाणीव झाली की आपल्या जमिनीची पूर्णपणे वाट लागलेली, आणि आपल्याला सेंद्रिय खताशिवाय पर्याय नाही. आणि आमचा जो पट्टा आहे तो म्हणजे बागायती. बागायती म्हटलं की वर्षभर पिकं घेतली जातात, भरपूर पाणी, अति प्रमाणात केमिकलचा वापर, आणि त्यामुळे जमिनींचा खूप ऱ्हास होतोय. अगदी त्यांनी ताक पेरला, ताक गाडला, त्याच्यानंतर खत टाकलं, आणि नंतर अभ्यासातून मी म्हणजे सवय मला की नवीन नवीन गोष्टी शिकायच्या, तर अभ्यासातून कळालं की शेणाने कच्चं शेण किंवा सडलेलं शेण जे असतं ना त्याने खूप आजार होतात जमिनीला. मग हुमणी अळी असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी असतील, किंवा जो मिथेन आपल्या उकिड्यावरून बाहेर पडला पाहिजे तो शेतात जाऊन बाहेर पडतो, मग त्याने अजून जास्त कॉम्प्लिकेशन.
तर हे सगळं होऊ नये, त्यामुळे पहिली सुरुवात केली शेतकऱ्यांची जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी. त्याची सुरुवात मी जीवाणूजैविक खत आणि गांडूळ खत बनवायला सुरुवात केली. आता जीवाणूजैविक खत ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो, समजा एखाद्या शेतकऱ्याला सोयाबीनसाठी किंवा ऊसासाठी जर खत पाहिजे सेंद्रिय खत, तर ऊसासाठी कोणकोणते बॅक्टेरिया महत्वाचे आहेत, तर ते बॅक्टेरिया आम्ही त्याच्यामध्ये ऍड करतो आणि मग ते खत आम्ही शेतकऱ्यांना देतो. तर त्यांचे जास्तीत जास्त त्यांची जमीन सुपीक कशी बनवतील ह्याच्यासाठी पहिले प्रयत्न सुरू केले. आणि त्या बाजूला नक्कीच मी समाजसेवा म्हणणार नाही, नक्कीच त्याच्या मागे त्या गोणी मागे जितका खर्च येतो त्याच्यावर काही प्रॉफिट मिळून नक्कीच ते खत शेतकऱ्यांना दिलं जातं. त्याच सोबत आम्ही थोडस दर संध्याकाळी जरी म्हटलं ना तरी आमच्या शेतकऱ्यांबरोबर मीटिंग असतात, किंवा आमच्या अगदी घरगुती संबंधासारखे आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी किंवा जेव्हा गावात जातो एखाद्या मंदिरात बैठकी असतात. ऍक्च्युअल माझे वडील किंवा आमचे आपले जे पॅरेंट्स आहेत ना, ते खूप वर्षांपासून शेती करत आले, अगदी त्यांच्या लहानपणापासून 18-19 शेतकऱ्याचा मुलगा मुलाने थोडेफार तरी इनोव्हेशन करायला पाहिजे, तर ते होत नाहीये. मग ते इनोव्हेशन झाले पाहिजे. तर त्याच्यासाठी जर त्यांना विचारलं, म्हणजे जे शेतकरी त्यांना जर विचारलं की ही बट तुम्ही ही बॉटल का वापरावी आणि हिचं प्रमाण किती असावं, कारण जर माझा कांदा पिवळा पडलाय ना, तर पिवळा पडण्याची दोन तीन कारण आहेत ना. फॉर एक्झाम्पल करपा आलाय किंवा खालून काहीतरी प्रॉब्लेम झालाय किंवा अजून काहीतरी वेगळा आजार आहे, तीन कारणांना वेगवेगळी औषधं लागणार आहे. आजार तर एकच झालाय, मग हे तिन्ही औषधं दिली जातात. जर मला व्यवस्थित आजार ओळखता आला, मला जर त्या औषधाचं लेबल क्लेम वाचता आलं, म्हणजे मला कळालं की हे औषध ह्याच्यासाठी वापरतात, तर ते अजून आपल्या शेतकऱ्यांना माहिती नाहीये. तर आम्ही ते लेबल घेऊन अगदी मराठीतून त्यांना वाचून दाखवतो की हा हे औषध ह्याचसाठी आहे, ह्याचसाठी वापरावं लागतं आणि ते इतक्याच प्रमाणात असावं, जेणेकरून त्याचा जो विष किंवा त्या रसायनाचा जो अंश आहे तो पुढे येणार नाही, त्या रसायनाचा अंश इतक्या इतक्या दिवसांनी संपणार आहे, म्हणजे होणार आहे. ह्या गोष्टी आम्ही शेतकऱ्यांना सांगायला सुरुवात केली आणि त्याच माध्यमातून आज आम्ही शेतकऱ्यांसोबत काम करतोय आणि त्याला जोडून बाकीचेही आमचे प्रयोग सुरू आहे. जसं की बायोगॅसचा प्रयोग आहे, ती स्लरी आम्ही तयार करतो, सुद्धा विकली जाते आणि शेतकरी आपल्याकडून ती स्लरी सुद्धा घेऊन जातात. अच्छा, ताई आज खूप गप्पा झाल्या, तुझ्याकडनं भरपूर माहिती निश्चितच आमच्या शेतकरी वर्गापर्यंत पोहोचली असेल, अजूनही ते तुझ्याशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतीलच. ताई मला शेवटचं एक विचारायचंय तुला की तू आमच्या शेतकरी बांधवांना त्यापेक्षा जास्त, आपण आज नवरात्री निमित्त महिलांसाठी ही मुलाखत आयोजित केली आहे, तर महिला वर्गाला तरुण तरुण युवक युवक युवतींना काय सल्ला देशील? अनेक जण शेतीपासून पळण्याचा प्रयत्न करतायत, तर त्यांना एक व्यावसायिक दृष्ट्या काय सल्ला देशील? ऍक्च्युअल म्हणजे कसं आहे माहितीये का, शेतीची शाश्वतता नाही. म्हणजे मी आज जरी किती म्हटलेली नाही तुम्ही शेती द्या शेती द्या शेती द्या, पण शेतीची शाश्वतता नाही. म्हणजे मी खूप अभ्यासपूर्वक शेती केली आणि खूप चांगलं उत्पादन घेतलं, पण मला त्याला मार्केटमध्ये रेट भेटेलच असं नाही. बरं जरी चांगला रेट असेल तर निसर्गाचं काही सांगू शकत नाही, त्यामुळे शेतीची थोडीशी शाश्वतता नाहीये. पण आज शेतीची काय अवस्था आहे माहिती का, म्हणजे खूपच थोडे लोक जे अभ्यासपूर्वक शेती करतात किंवा शिकलेले लोक शेती करतात. आता खूप लोक असे आहेत ज्यांना जर जॉबही जमला नाही, ज्यांना जर बिझनेसही जमला नाही, काहीच जमला नाही, म्हणून वडिलोपार्जित जे शेती किंवा जो काही दूध व्यवसाय ते करायचं. ठीक आहे, तुम्ही त्यात या, पण थोडस अभ्यास करावा, त्याच्यामध्ये इनोव्हेशन किंवा थोडस सगळ्या गोष्टी माहिती करून घ्याव्या आणि वेगवेगळ्या अगदी सर्च करत राहायचं सारखं की मला नवीन काय भेटते, शेतीमधलं ज्ञान, दूध व्यवसायातलं ज्ञान आणि नवीन नवीन गोष्टी लवकरात लवकर अडॉप्ट करून त्या व्ह्यूने जर गेलं तर आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. आता प्रत्येकाचे व्ह्यूज प्रत्येकाचे विचार हे सगळे वेगवेगळे असतात. थोडस आत्मपरीक्षण करावं, म्हणजे हे थोडस शेती आणि हे त्याला जोडून नाहीये, पण मला आत्मपरीक्षण
हे खूप 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 महत्वाचं वाटतं. कारण एक आपल्याकडे म्हण आहे की आपले कोडे पाषाण आणि दुसऱ्यांना शिकवा ज्ञान आहे ना. म्हणजे माझा काय व्ह्यू आहे माहितीये का, जर मला अपेक्षित आहे ना की मला तुम्ही चांगलं म्हणावं, तर माझी जबाबदारी आहे की मी तुमच्याविषयी चांगला विचार करावा. तर चांगलं असं वाटतं, थोडस वेगळं होतं पण मला कायमच सांगावं असं वाटतं. तर नक्कीच अजूनही जे काही शेतकरी आहेत त्यांनी आपल्या फार्मवरती यावं, सगळं गोठा बघावा, त्यातून काही इन्स्पिरेशन घेता आलं तर नक्कीच घ्या आणि स्वतःच व्यवसाय सुरू करा. त्याच्यामध्ये नक्कीच माझी जरी काही मदत लागली तर मी मदत करायला तयार आहे. म्हणजे काही माहिती वगैरे हवी असेल तर नक्कीच. निश्चितच ताई, तू खूप छान महत्वाची विशेष आजची तुझ्यासोबतची मुलाखत पण खूप छान झाली. खूप छान माहिती तू आमच्या शेतकरी वर्गापर्यंत, अगदी आम्हालाही माहित नव्हती अशी माहिती तू आमच्यापर्यंत पोहोचवली. तर सर्वात पहिल्यांदा ताई कृषी जागरणतर्फे तुझं मनापासून धन्यवाद. सर्वात महत्वाचं प्रेक्षक वर्गांना मला तुम्हाला एक सांगायचं आहे, ताईने आत्ता सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला काहीही अडचण आली तरी तुम्ही ताईच्या फार्मवर व्हिजिट करू शकता. ताईला ताईचा नंबरही दिलेला आहे आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शनवर देखील तो नंबर देणार आहे. तर तुम्ही निश्चित त्यांच्याशी संपर्क करून तुमच्या अजून काही समस्या असतील तर त्या जाणून घेऊया. आणि अजूनही अशा समस्या असतील की ज्या तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून पाठवा, निश्चितच त्याची उत्तर आम्ही ताईकडून घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद ताई. ओके, धन्यवाद. थँक्यू.